महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 18 रोजी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, जेएनपीटी कोविड रुग्णालय विभाग, सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडविरा आदी ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. फळ वाटप उपक्रमाचे प्रमुख महालन विभाग अध्यक्ष महेश कडू उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, जेएनपीटी रुग्णालय चिकित्सा अधीक्षक डॉक्टर राज हिंगोराणी, चिकित्सा उप अधीक्षक संजय राठोड, उत्तर रायगड ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड वाहतूक संघटना अध्यक्ष सुधीर घरत, उरण नगर परिषद नगराध्यक्ष जयवीन कोळी, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, हेमंत भोईर, उरण तालुका युवा मोर्चा सरचिटणीस तेजस पाटील, प्रवीण कोळी, माजी नगरसेवक राजेश कोळी, हितेश शहा, भूषण भोईर, नवीन सेवा भाजपा अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, देवेंद्र पाटील, प्राध्यापक राजेंद्र मडवी आदी उपस्थित होते. निर्भीड शोधसाठी दिनेश पवार, सुयोग गायकवाड, उरण. कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उरण नगर परिषद वतीने नुकताच उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी नगर परिषद हद्दीत सर्वेक्षण करण्याच्या या मोहिमेचे उद्घाटन करून सुरुवात केली आहे. या प्रसंगी उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगर अभियंता अनुप कुमार कांबळे, अभियंता झुंबर माने, उद्यान निरीक्षक महेश लवटे, जगदीश म्हात्रे, उरण नगर परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्वांचे सहकार्य मिळणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ती पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले आहे. निर्भीड शूटसाठी दिनेश पवार, सुयोग गायकवाड, उरण. शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, उरण पनवेल शिक्षक प्रसारक मंडळ रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह विंदणे माजी अध्यक्ष, ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच, उरण तालुका चिटणीस मंडळाचे विद्यमान सदस्य नरेश जोशी यांचे दुःखद निधन झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल व रमाबाई वसतिगृहाचे संचालक मंडळ यांनी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहिली आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. उरण पनवेल महाविकास आघाडीच्या अध्यक्ष श्री भवनदादा पाटील यांच्या विनंतीनुसार माननीय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना संबंधितांची उरण पनवेल परिसरातील नागरी समस्यांबाबत बैठक बोलविल्याचे आदेश दिल्याप्रमाणे उरण पनवेल महाविकास आघाडीची 18 सप्टेंबर रोजी मंत्रालय येथे माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली. त्यावेळी उरण आणि पनवेल विभागातील विविध समस्यांवर चर्चा झाली. त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिरीष घरत, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख प्रशांत पाटील, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस आरसी घरत, जिल्हाध्यक्ष पनवेल काँग्रेस निलेश पाटील, सुदाम पाटील, कार्याध्यक्ष पनवेल काँग्रेस संतोष पवार, सचिव उरण सामाजिक संस्था तसेच सिडको MD श्री मुखर्जी व JNPT प्रतिनिधी डॉक्टर सुदाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. फुले आंबेडकरी विचारांचे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते ज्यांनी वयाच्या 47व्या वर्षी आपल्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण जीवन शोषित वर्गासाठी वाहून देणारे न्यायमूर्ती BG कोळशे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छुक संतोष ठाकूर, काशीनाथ गायकवाड, प्रमोद ठाकूर, संजय ठाकूर. तसेच निर्भीडशोधतर्फे ही न्यायमूर्ती BG कोळशे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.